शेतकरी बंधूंनो, आज आपण नवजात वासरांच्या संगोपनाविषयी माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्याकरता आपल्यासोबत आहेत अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर शेळके. डॉक्टर शेळके सर, पीकपाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दुग्ध व्यवसायामध्ये शेळके साहेब, वासरांचं महत्त्व किती आहे काय सांगाल? पशुपालक शेतकरी बंधूंना काय मार्गदर्शन कराल? मी सुरुवातीला आपलं स्वागत करतोय की आपण असा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी चर्चेला आणलेला आहे. धन्यवाद. कारण प्रत्येकजण जेव्हा दुग्ध व्यवसाय करतो आणि गाय असेल म्हशी असेल यांचं संगोपन करतो, त्यावेळी तो स्वतःच्या दुधाचा आणि दूध उत्पादनाचा विचार करत असतो, वासरांचा कोणीही विचार करत नाही. परंतु आपण जाणताय महाराष्ट्रात आपण राहतोय, तुकोबारांनी त्यावेळी सांगितलं होतं की शुद्ध विजयापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे आज रोजी असलेली आपल्याकडे गाय म्हैस दूध उत्पादन याचा विचार न करता भविष्यातील वेद आपण घेतला पाहिजे. आपलं भविष्यामध्ये दुग्ध व्यवसाय जर सदृढ ठेवायचा असेल, निरोगी ठेवायचा असेल, चांगलं उत्पादन मिळवायचं असेल, तर वासरांची काळजी आणि निगा घेणे हे तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने वासरू जन्माला येण्या अगोदरपासून आपण काळजी घेतली पाहिजेत. म्हणजे गाभण असलेली गाय असेल तिची काळजी, वितरणा घ्यावायची काळजी आणि विल्यानंतर त्या वासराची काळजी, असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण व्यवस्थापनाद्वारे ती काळजी घेऊ शकतो आणि जनावरांचं त्या वासरांचं आरोग्य सोबत भविष्यातील त्या दुग्ध व्यवसायाचं आरोग्य देखील आपण अबाधित ठेवू शकतो, चांगल्या प्रकारे त्यामध्ये विकास करू शकतो. वासरांच्या संगोपनाचं व्यवस्थापन सर कसं करावं काय सांगाल? काय व्यवस्थापन असलं पाहिजे जेणेकरून फायदा होईल? बघा, वासरू म्हणजे जन्माला आल्यानंतरपासून जे व्याख्या तयार होते, जन्माला आल्यानंतर 6 महिन्यापर्यंत जे वय असतं त्या वयात असलेले त्या गाय असेल म्हैस असेल त्याच्या त्या पिलाला आपण वासरू असं म्हणतो. प्रामुख्याने जन्माला आल्यानंतर व्यवस्थापनातील पहिला टप्पा असतो तो म्हणजे स्वच्छ करणे. प्रामुख्याने त्या ठिकाणी त्या वासराची नाकपुडी स्वच्छ करणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की लहान लेकरामध्ये आपण तोंडातील बोळा काढण्याचं देखील म्हणतो. म्हणजे या दोन गोष्टी करणे गरजेचे आहेत. एक तर त्याला श्वासोश्वास घेणे सुरुवातीला हे महत्त्वाचं आहे, म्हणून त्या दृष्टीने स्वच्छता करायची आहे. अन्ननलिका सुरू झाल्या पाहिजे, त्याला अन्नग्रहण आणि अन्नपाचनता चांगली झाली पाहिजे, म्हणून ती स्वच्छता झाली पाहिजेत आणि शरीराची स्वच्छताही चांगल्या प्रकारे केली पाहिजेत. ज्या ठिकाणी आपण वासरांना गायीसोबत ठेवतो त्या ठिकाणी गाय स्वतः देखील जिभेने चाटून वासरू स्वच्छ करते. परंतु बऱ्याच वेळेस आज आपण वासरांना गायीपासून दूर ठेवतोय आणि नंतर फक्त दूध उत्पादन त्याचा उपयोग करतो, अशा वेळी आपण त्याला एक थोड्याशा कोमट पाण्याने धुवून सॉफ्ट मऊ अशा टॅवेलने त्याला पुसून स्वच्छ करणं ही गरज आहे, पहिली गोष्ट या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट असते त्यामध्ये नाळ तोडणे. नाळ आपल्याला माहिती आहे की आईशी असलेलं त्याचं अटॅचमेंट खाण्यासाठी जे अटॅचमेंट असते हे तोडणे गरजेचं आहे, म्हणून नाळीची प्रक्रिया करणे गरजेचं आहे. प्रामुख्याने त्याच्या पोटापासून 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरती आपण नाळ तोडत असतो. अशावेळी निर्जंतुक केलेला धागा आपण घ्यायचा आहे, तो 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावरती त्याला बांधायचा आहे. त्यानंतर निर्जंतुक केलेल्या कात्रीने असेल म्हणजे कैचीने किंवा ब्लेडने आपण ती नाळ तोडायची त्या ठिकाणी, आणि त्यावरती कुठल्या प्रकारचं निर्जंतुकरण केलेले औषध अलम पावडर असेल हे आपण त्या ठिकाणी लावायचं आहे. आणि नाळ प्रक्रिया ही तेवढंच महत्त्वाची आहे. त्यानंतर त्या वासराला दूध पिणे देखील शिकवण्याची गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी आपण नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत असेल, त्याला आईसोबत ठेवत असेल, तर त्याला दूध पिण्यासाठी त्याच्या तोंडामध्ये ते गाईचं स्तन देऊन त्याला दूध पिणे शिकवण्याचं गरजेचं आहे. कृत्रिमरित्या आपण त्याला ठेवत असेल तर भांड्यामध्ये वेगळं दूध धुवून त्याला दूध पाजणे हे गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन हे बाबी येतात, ज्यामध्ये जर रेकॉर्ड्स मेंटेन करणं असेल, त्याचे जन्म झालं, त्यानंतर आई कोण, वडील कोण, त्याचं वजन किती होतं, लिंग कोणते, ह्या सगळ्या गोष्टीची नोंदी आपण करणे गरजेचं आहे. सोबत त्या जनावरती ओळख खून देणे गरजेचं आहे. किंबहुना आजकाल दुग्धव्यवसाय करताना आपण शिंगकळ्याचा नाश देखील त्याकडे करतो आहे, म्हणजे शिंगाची वाढ आपण खुंटवत असतो. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रोग जनावरांना होऊ नये म्हणून व्हॅक्सिनेशन प्रोग्राम आपण त्या ठिकाणी राबवत असतो, तर तो देखील आपण व्यवस्थितरित्या राबवला पाहिजेत. अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार आपण वासरांच्या संगोपनासाठी करू शकतो. शेळकेसाहेब, वासरांची ओळख होऊन आणि शिंगांची वाढ खुंटवणं का आवश्यक असतं? आपण मगाशी त्याचा उल्लेख केला, काय त्याबद्दल सांगाल शेतकरी बंधूंना? बघा, ओळख होऊन यासाठी आवश्यक असते की जेव्हा आपण जर विचार केला असेल, बऱ्याच ठिकाणी आज रोजी जनावरांच्या नोंदीच आढळून येत नाही, जनावरांच्या कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड हे शेतकऱ्याकडे उपलब्ध नसते.
आणि जेव्हा कुठलीही गोष्ट आपण आता आजकाल बँकेकडनं आपण कर्ज घेत असतो किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हा एक नवीन इश्यू समोर आलेला आहे. सेंद्रिय आता सेंद्रिय पद्धतीनं जर दूध उत्पादन करायचं असेल त्यासाठी नोंदी ह्या गरजेच्या ठरतात. मग अशा नोंदी तुम्हाला घ्यायचं असेल तर नेमकं ते जनावर कोणतं ते कसं ओळखावं, म्हणून प्रत्येक जनावराला क्रमांक असेल, त्याची प्रकारचं एक नाव असेल, ती ओळखून देणं गरजेचं असते. मग आपण बहुतेक वेळा पाहतो की कानामध्ये टोचून त्या ठिकाणी एक पट्टा बिल्ला लावलेला असतो, त्या बिल्ल्यावर नंबर लिहिलेला असतो. तर अशा प्रकारच्या ओळख खुणा हे आपण त्या जनावरांना देणं गरजेचं असते त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी, त्याकरता आपण ओळखून द्यायची गरजेचं आहे. दुसरं आपण सांगितलं सिंग कळायचं बोलले आपण. आता सिंग कळायचा नाश यासाठी करायचा असतो की मुळातच सिंग जनावरांना त्यांच्या स्वतःच्या संरक्षणाकरता परमेश्वराने दिलेले आहे, म्हणजे ज्या सिंगाचा उपयोग करून तो स्वतःचं संरक्षण करू शकतो. परंतु शेतकरी असेल, गोपालक असेल, त्या जनावरासोबत राहणारा एखादा तुमचा मजूर असेल, दूध काढणारा असेल, त्याला मात्र त्या सिंगापासून अपाय होऊ शकतो. म्हणून आपण माणसांना स्वतःच्या संरक्षणाकरता त्या सिंग कळ्याचा नाश करणे किंवा सिंगाचे वाळ कुंडवणे हा प्रकार शोधून काढलेला आहे. परंतु ही प्रक्रिया करण्यासाठी देखील एक विध वेळ आहे. साधारणपणे जन्माला आल्यानंतर 8 दिवसामध्ये आपण सिंग कळ्याचा नाश जर आपण केला ते अधिक संयुक्त ठरते. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रामुख्याने रसायनाचा उपयोग करून KOA स्टिक्स त्या ठिकाणी वापरले जातात किंवा एक इलेक्ट्रिक डिहॉर्नर नावाचं उपकरण आहे त्याचा उपयोग करून देखील आपण सिंग कळ्याचा नाश करू शकतो. त्याकरता मात्र आपण तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा, पशुवैद्यकाचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्याप्रमाणे आपण सिंग कळ्याचा नाश करून घ्यावा असं माझं सल्ला राहील. शेळके सर, ही जी नवजात वासरं आहेत जी चांगल्या बीजाच्यासाठी आपल्याला सांभाळायची आपण सांगितलं त्याप्रमाणे, त्यांना चांगला आहार कसा द्यावा, शेतकरी बंधूंनी कोणता आहार द्यावा? वासरांना, नवजात वासरांना आहार द्यायचा असेल तर ज्याप्रमाणे आपण माणसामध्ये म्हणतोय की आईचं दूध हे सर्वोत्तम आहे, तसंच वासरांकरता देखील आईचं दूध हे सर्वोत्तम आहे. सर्वप्रथम व्यायानंतर जे दूध येते त्याचं आपण जर नैसर्गिक पृथक्करण केलं, त्याचं रासायनिक पृथक्करण केलं, तर ते वेगळे घटक त्यामध्ये तुम्हाला दिसतील. त्याचं फिजिकल पद्धत जर पाहिली आपण ते देखील वेगळे, थोडंसं गाळ असते ते, त्यामुळे त्याला आपण चिक असं म्हणतो, दूध न म्हणता चिक असं म्हणतो, तो देणं तेवढाच गरजेचं आहे. कारण या चिकामध्ये 3-5% एवढ्या अधिक प्रमाणात प्रथिने, 10-15% एवढ्या अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए त्यामध्ये असते, लॅक्टो अल्बोबिन, लॅक्टो ग्लोबुलिन अशा प्रकारचे त्यामध्ये घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती त्या वासरामध्ये वाढवत असतात. एवढंच नव्हे तर एक प्रकारचं लॅक्जेटिवनेस, चिकटपणा त्यामध्ये असतो, ज्याद्वारे शरीरामध्ये अन्नपचन संस्था ही व्यवस्थित काम करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे चिक हा वासरांना जरूर पाजवावा, तो किती पाजवा हा प्रश्न असू शकतो. त्याकरता साधारणपणे त्या वासराच्या वजनाच्या 10% एवढं चिक. ठीक ठीक, चिकाच्या संदर्भात आपण सांगितलं सर, दूध किती दिवस पाजायचं या वासरांना त्याबद्दल सांगा. साधारणपणे आपण बघतोय की प्रत्येक सस्तन प्राण्यामध्ये दूध येण्याचा देखील ठराविक कालावधी ठरलेला आहे. म्हणजेच जोपर्यंत त्या नवजात वासरांना दुधाची गरज आहे तोपर्यंत दूध येते आणि नंतर ते बंद होते असं म्हणायला ढोबळ मारायला हरकत नाही. परंतु 3-4 महिन्यापर्यंत दूध हे आपण पाजलंच पाहिजे. त्यानंतर हळूहळू जेव्हा वासरू हिरवा चारा किंवा जो काही मऊ चारा आपल्याला उपलब्ध असेल तो ग्रहण करायला सुरुवात करते, त्यावेळी दुधाची मात्रा हळूहळू कमी करत जावी. साधारणपणे 5-6 महिन्यांपर्यंत मात्र आपण दूध हे त्या वासरांना पाजलंच पाहिजे. त्यानंतर पूर्णपणे आपण इतर पूरक खाद्यान्यावर त्याला पोसू शकतो, त्याला बाळगू शकतो. वासरांकरता योग्य आहार उपलब्ध नसेल त्यावेळी शेतकऱ्यांनी बंधूंनी काय करावं, पशुपालकांनी काय करावं सर, काय सांगाल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, गाय असेल म्हैस असेल ती जेव्हा प्रथम वेळेस विते, म्हणजे पहिल्या वेळेस वितल्यानंतर ती दूध देत नाही किंवा देण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास देते, वासराला देखील जवळ घेत नाही, त्याला देखील दूध पाजत नाही, अशा वेळेस तो चिक उपलब्ध होत नाही. आणि जनावराला सुरुवातीला त्या वासरांसाठी पहिल्या आठवड्यापर्यंत चिक आवश्यक आहे. त्यानंतर साधारणपणे 3-4 महिने त्याला दूध मिळालंच पाहिजेत. त्यानंतर तो हिरवा चारा ग्रहण करते, त्यानंतर 6 महिन्यापर्यंत दूध आणि नंतर आपण बंद करतो, ही एक प्रचलित प्रथा आहे. मग अशा वेळेस जेव्हा आपल्याकडे चिक उपलब्ध नसेल मग करायचं काय, मग आपण कृत्रिमरित्या चिक तयार करू शकतो. तर आपल्याकडे दुसऱ्या गायीचं दूध उपलब्ध असेल तर साधारणपणे 1 लिटर दुधामध्ये आपण 1 अंड फोडून त्यामध्ये टाकावं, त्यामध्ये 2-3 थेंब हे एरंडीचं तेल, ज्याला आपण कॅस्टर ऑइल म्हणतो, ते त्यामध्ये टाकावं, त्याचं चांगलं मिश्रण करावं आणि हे दूध चिक म्हणून पर्यायी स्वरूपात आपण वासरांना देऊ शकतो. सर, जन्माला येण्यापूर्वीपासून वासरांची कशी काळजी घ्यावी, काय सांगाल? बघा, एक सर्वसमावेशक असा एक प्रश्न आपण विचारलेला आहे.
याचा विचार जर आपण केला तर जन्माला येण्यापूर्वीपासून त्या वासरांची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्या आईच्या पोटामध्ये जो गर्भ विकसित होते तेव्हापासून जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर निश्चितपणे जन्माला जे वासरू असतील ते सदृढ असेल. त्याकरता तिच्या आईला एक समतोल आहार आपण दिला पाहिजेत. एवढंच नव्हे तर त्यावेळेस दोन जीवांची काळजी ती गाय घेत असते, स्वतःचं आणि वासराची. त्यामुळे तिला अधिक पूरक असं खाद्यान्न खुराक त्या गायीला देणं गरजेचं आहे. तिला आपण चांगल्या प्रकारे गोठ्यामध्ये इतर जनावरांपासून वेगळं ठेवावं. सर आपण खूप छान माहिती या संदर्भामध्ये आमच्या पशुपालक शेतकरी बंधूंना दिली. वेळाभावे आज आपल्याला थांबावं लागतंय, मात्र पुन्हा एकदा वेगळ्या विषयावरती आपण मार्गदर्शन करताना की याच. शेतकरी बंधूंना आज पीकपाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.